आणि शिवसेना प्रमुख नेहमी जे सांगायचे तेच मी आज सांगतो की ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी जीवाचे रान करून शिवसेना नावाचे भगवे वादळ या महाराष्ट्राच्या क्षितिजावर उदित केले. हे करत असताना सामान्य शिवसैनिक म्हणून दूध विक्री करणारे, पानटपरीवाले, रिक्षावाले, इंजिनियर्स, शिक्षक, उद्योजक, सायकलचे पंक्चर काढणारे असे अनेक अनेक माणसे त्यांनी उभी केली. त्यांना राजकारण कशाला म्हणतात याची जाणीवसुद्धा नसताना केवळ आपल्या अमोघवाणीने संस्कार करत राजकीय अस्मिता देऊन छातीची ढाल करून संघर्ष करण्याची त्यांच्या जिद्द करून दिली. हे शिवसेना नावाचे वैभव उभे करत असताना स्वतः मात्र कोणतेच राजकीय पद न उपभोगता राजशकट लिलिया हाकला, पण शिवसेना या नावाला कधी धक्का बसू दिला नाही. शिवसेना या ब्रँडला कुठल्याही प्रकारचा डाग लागू नये असेच सगळे पक्षस्थितीचे पालन केले गेले. सोबतच भाजपासारख्या उच्चभ्रूम चेहरा असलेल्या पक्षाला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कष्टकरी घराघरात स्थान करून दिले. पण राजकारण म्हटले की कट शह हे आलेच, पण त्यात राजकीय अस्तित्वच संपविणे हे कधी शिवसेनेसारख्या पक्ष संघटनेच्या भविष्यात येईल असे कोणी स्वप्नात सुद्धा विचार केले नसेल. मागील 2-3 महिन्यात ज्या राजकीय परिस्थितीतून अवघा महाराष्ट्र जात आहे ते आपण पाहतच आहोत. शिवसेना ही हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही म्हणून शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वच नाकारले. ते करत असताना ते कट्टर उद्धव ठाकरेंचे राजकीय वैरी असल्यासारखे बोलत सुटले आहेत. अगदी जहरी टीका करण्यात नारायण राणेंशी स्पर्धा चालू आहे की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होऊन बसली आहे. पण या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने मात्र शिवसेना या सूर्यास कायमचे गिळून टाकण्याचे मनसुबे दिसून येत आहेत. महाशक्तीच्या साक्षात्काराने शिंदेगट एवढा भाळून गेला आहे की काय की ज्यामुळे शिवसेना ब्रँड गंगारपण होताना पण जागा होणार नाही. म्हणजे मुंबईची पोटनिवडणूक आहे म्हणून पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव तात्पुरते गोठविले गेले हे खरे, पण ही शिवसेना ब्रँड बुडविण्याची प्राथमिक पायरी ठरू शकणार नाही हे कशावरून, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.